भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 ला भारताने स्वतःची खरी ओळख निर्माण केली. आपण स्वतःला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य म्हणून घोषित केले. ज्या संविधानाने भारताला सार्वभौम व एकात्म बनवलं आणि स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा मूलमंत्र दिला, त्याच संविधानाचा सन्मान करण्याकरता आपण हा गणतंत्र दिवस साजरा करतो. या वाढत्या बहरत्या लोकतंत्राच्या पाठीचा कणा म्हणजे या देशाचे महत्वाकांक्षी जिज्ञासू युवा. भारताची 1/3 लोकसंख्या युवा आहे. महाराष्ट्राच्या युवकांना माझे एवढेच आव्हान आहे की कृतिशील राष्ट्रभक्त बना. राष्ट्रासाठी केलेली कृती हीच राष्ट्रभक्ती आहे आणि कृतिशील राष्ट्रभक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. आणि मला विश्वास आहे की या भारताच्या लोकशाहीमध्ये इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे की या देशातल्या शेवटच्या माणसाला सामाजिक न्याय देत, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये विकास त्या ठिकाणी घडवत निश्चितपणे हा देश आणि हे राज्य आपण सगळे लोक एकत्रितपणे पुढे नेऊ. आणि त्याकरता आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.